गुरु पौर्णिमेचे महत्त्व। आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून स्वीकारला आहे। त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्री, 18 पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे। या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे। या अमौलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसूरींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला व्यासपौर्णिमा अथवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात। गुरु दोन प्रकारचे असतात, एक गुरु एक सद्गुरु। अवधूतांनी यदुराजला उपदेश करताना सांगितले की जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण। गुरुसे पडले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे असे सांगून अवधूतांनी 24 गुरु केले। या 24 महत्त्व 3 प्रकारात आहे, एक सद्गुण अंगीकारासाठी गुरु, 2 अवगुण त्यागासाठी गुरु आणि 3 ज्ञानप्राप्तीसाठी गुरु। म्हणजे गुरु हे लौकिक दृष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील। ज्यांनी आत्मनामत विवेक सांगून मायेच्या संसारूपी पुरातून मला वाचविले ते सद्गुरु अखंड माझ्या हृदयात आहे, म्हणून माझे या विवेकावर प्रेम आहे, आदर आहे। ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले असता दृष्टीचे तेज वाढते, त्या दृष्टीने भूमिगत धन दिसू लागते, दडलेले ज्ञान स्पष्ट दिसू लागणे। ज्याप्रमाणे हाती चिंतामणी लागल्यास मनुष्याचे सदा सर्वदा मनोरथ पूर्ण होतात, गुरुचरित्र या ग्रंथात श्री गुरूंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरूंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्त्व सांगितले आहे। कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला होता, तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितला की गकार म्हणजे सिद्ध होय, रकार म्हणजे पापाचे दहन करणारा, उकार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप, तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्यांचे त्रिगुणात्मक रूप आहे। या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो। ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो, व गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो। आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते। भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत, जनक, याज्ञवल्क्य, शुक्राचार्य जनक, कृष्ण सुदामा संदीपनी, विश्वामित्र राम लक्ष्मण, परशुराम कर्ण, द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे। मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचे मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही। भगवान श्रीकृष्णांनी गुरूंच्या घरी लाकडी वाहिली, संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत। त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर। भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे। गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते। पौर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरु शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरुची प्रार्थना करावायची, तो हा दिवस होय। गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे, जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय, म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही। त्याप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याविना
त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. गुरुबिन ज्ञान कहां से लावू, हेच खरे आहे.